संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या जवळ येऊन ठेपलाय. रविवारी माऊलींच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम वेळापूर या ठिकाणी होता. मात्र वेळापूरला पोहोचण्याआधी येथील डोंगरावरील रस्त्यावरून वारकरी धावत होते, त्यामुळे अनेकांना असा प्रश्न पडला असेल की वारकरी या ठिकाणी नेमकं धावत का होते. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की असं म्हटलं जातं की संत तुकाराम महाराजांना पंढरीला जात असताना याच ठिकाणाहून विठुरायाचं दर्शन झालं होतं आणि पांडुरंगाच्या चरणस्पर्शासाठी तुकोबाराय या ठिकाणाहून धावत होते. तेव्हापासून वारीत चालणारे वारकरी या ठिकाणी आल्यानंतर धावत सुटतात. याला धावा असंही म्हटलं जातं.